नमस्कार मंडळी, माझ्या आयुष्यात तुमचं स्वागत आहे. माझ्या हातची सुरमई थाळी बघा. तर हा आहे भात लावलेला. इथे मॅरिनेशन साठी अललसणाची पेस्ट, हळद, मीठ, तिखट आणि केळुसकर मासळी मसाला. ह्या सुरमईच्या तुकड्या मी मागवलेल्या आहेत. न्यू डेली म्हणून एक माहीम मध्ये जागा आहे तिथून. आणि आलं, लसूण, मीठ आता छान चोळून घेतलंय. आता लाल तिखट आणि मासळी मसाला पण छान चोळून घ्यायचा. मी खूप पर्टिक्युलर आहे. तुकडीच्या कणाकणात लिंबू आणि सगळे मसाले पोचले पाहिजेत. आणि हे मी सगळं फ्रेंडशी बोलता बोलता करते. आता ह्याला थोडा वेळ ठेवून द्यायचं. एअर फ्रायर मध्ये आपण करणार आहोत. ऑइल स्प्रे मारलेला आहे फॉइल वर. आपण नॉर्मल फिश फ्राय साठी कसा रवा लावतो तसा रवा लावायचा आहे. आणि ह्या पॅन मध्ये ठेवल्यानंतर परत एकदा वरती ऑइल स्प्रे मारायचा आहे. आणि 200 degree असं सेटिंग असतं एअर फ्रायर मध्ये, म्हणजे बेसिकली फिशचं सेटिंग असतं. त्याच्यावरती आपण 19 minutes हे बनवून घ्यायचे. मस्त कुरकुरीत झाले. माशाचा सार रेडी आहे आणि भात फडफडीत साक्षी वाढतीये. त्याच्याबरोबर सोलकडी पण आहे आणि सोलकडीचा रंग जरासा फिका आहे, कारण काय आमचुला जरा जुनी होती. बट एनिवे, ही आहे तन्वीच्या हातची सुरमई थाळी. सुप